हॅलो फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते. या भागात आपण ही सुंदरशी कॉईन बॅग किंवा थोडी मोठी आहे ही पर्स म्हणू शकतो आपण याला, तर अशी छान पर्स करणार आहे. खूप सोपी आहे करायला. इथे एक प्रेस बटन लावलं की आपली पूर्ण होईल, किंवा इथे एक कॉर्ड करा जी याच्यात अडकवता येईल. सुंदरसं बटन लावा इथे. आत्ता इथे माझ्याजवळ सोनेरी टाईपचं बटन नव्हतं, म्हणून मी जरीचीच कॉर्डचे एक 6-8 सिंगल क्रोशे करून त्याचा बटणासारखा आकार केला आहे. इथे आपण बेल्ट ठेवलेला आहे एक साधा सोपा, आणि अतिशय सोपी अशी करायला आणि तरी खूप सुंदर उठून दिसेल अशी पर्स आहे ही. एकदा याची आयडिया आली की तुम्ही मोठ्या आकाराचीसुद्धा करू शकता, ज्यात मोबाईल मावेल. थोडा लहान असेल तर यात मावतो, पण हल्ली इतके मोठे मोठे मोबाईल असतात की तो कदाचित यात मावणार नाही. तर तुम्ही जसं आपण इथे 6 राऊंडची केली आहे, तर 8 राऊंडची वगैरे अशाच टाईपची केली तर मोठीसुद्धा बॅग तुम्हाला करता येईल. आणि याचं वजन फक्त 25-30 ग्रॅम लोकरीत झालेली आहे. रुंदी बघाल तर ती 6.5 इंच आहे, 6.5 इंच. तर मला वाटतं पटकन तुम्ही करायला सुरुवात कराल, इतकी छान ही गिफ्ट आयटम किंवा लग्नात मॅचिंग साड्यांवर आपण एक एक पर्स करतो तशी पर्स करता येईल तुम्हाला ही एका मॅचिंग साडीवर. म्हणून तर गिफ्ट आयटम किंवा रुखवतासाठी सुद्धा तुम्ही करू शकता. चला तर मग पटकन सुरुवात करा आणि आपण ही पर्स सिम्पल पण बट ब्युटिफुल अशी ही पर्स करू. या बॅगसाठी आपण हे 3 रंग घेतले. या 2 वर्धमान मिलेनियम लोकरी आहेत आणि ही जरीची कॉर्ड घेतली आहे. थोडीशी वाटली तर आपण लावू, नाही तर नाही लावली तरी चालेल. तर सुरुवात करू आपण या डार्क रंगांनी. मॅजिक लूपमध्ये 16 डबल क्रोशे. मॅजिक लूप केलं, टाका काढला 1 आणि 3 चेन करा पहिला डबल क्रोशे. म्हणून डबल क्रोशे 1, 2, 3 आणि आता 15 डबल क्रोशे करा. दोऱ्याचा वेढा घेतला, आत घातलं, मॅजिक लूपच्या 3 टाके आहेत. दोऱ्याचा वेढा घेऊन 3 × 2, पुन्हा दोऱ्याचा वेढा घेऊन 2 × 1. हा झाला 1 डबल क्रोशे. तर असे 15 करा आणि पहिला 3 चेनचा मिळून 16 होतील. तर असे मी 16 डबल क्रोशे करून घेते. डबल क्रोशे 16 इन मॅजिक लूप. 16 डबल क्रोशे झाल्यावर पहिल्या डबल क्रोशेशी म्हणजे तिसऱ्या चेनशी स्लिप स्टिचने आपण जोडून घेतलं, पहिला राऊंड पूर्ण झाला. आता दुसऱ्या राऊंडसाठी परत 3 चेन करा पहिल्या डबल क्रोशे म्हणून. आणि आपल्याला आता प्रत्येक टाक्यात 2 डबल क्रोशे करायचे आहेत. तर हा एक झाला 3 चेनचा, हा दुसरा डबल क्रोशे त्याच टाक्यात. आता पुढच्या टाक्यात पुन्हा 2 डबल क्रोशे, डबल क्रोशे 2 इन ईच स्टिच. आफ्टर कम्प्लिटिंग राऊंड नंबर ऑफ स्टिचेस विल बी 32. प्रत्येक टाक्यात 2 डबल क्रोशे, दुसराही डबल क्रोशे त्याच टाक्यात केला. तर असा पूर्ण राऊंड करा, डबल क्रोशे 2 इन ईच स्टिच. प्रत्येक टाक्यात 2 डबल क्रोशे हा राऊंड झाला आपला. पहिल्या डबल क्रोशेशी स्लिप स्टिचने जोडून राऊंड पूर्ण करू. आता तिसऱ्या राऊंडला काय करायचं आहे, एका टाक्यात 1 डबल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात 2 डबल क्रोशे. डबल क्रोशे 1 इन 1 स्टिच, डबल क्रोशे 2 इन नेक्स्ट. रिपीट धिस 16 टाईम्स. परत पुढच्या टाक्यात 1 आणि त्याच्या पुढच्या टाक्यात 2. 1 सेकंड डबल क्रोशे इन द सेम स्टिच 2. असं पूर्ण राऊंड करा. राऊंड झाल्यावर टाके असतील 48. हा राऊंड पूर्ण झाला आपला, 48 टाके झाले. परत तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिचने मी बंद करत आहे. आता चौथ्या राऊंडसाठी 2 टाक्यात 1 डबल क्रोशे करू. डबल क्रोशे 1, अगेन डबल क्रोशे 1 इन नेक्स्ट स्टिच अँड डबल क्रोशे 2 इन नेक्स्ट. डबल क्रोशे 1 इन 2 स्टिचेस, डबल क्रोशे 2 इन नेक्स्ट. रिपीट धिस 16 टाईम्स. नंबर ऑफ स्टिचेस विल बी 64. 2 टाक्यात 1 डबल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात 2 डबल क्रोशे. डबल क्रोशे 1, डबल क्रोशे 1 अँड डबल क्रोशे 2. 4 राऊंड झाले आहेत आपले. आता 5व्या राऊंडला आपण काय करणार, 3 टाक्यात 1 डबल क्रोशे. पहिला डबल क्रोशे पुन्हा 3 चेनचा केला. डबल क्रोशे 1 इन 2nd स्टिच, डबल क्रोशे 1 इन 3rd स्टिच अँड नाव डबल क्रोशे 2 इन नेक्स्ट. 3 टाक्यात 1 डबल क्रोशे, पुढच्या टाक्यात 2. डबल क्रोशे 1 इन 3 स्टिचेस, डबल क्रोशे 2 इन नेक्स्ट. रिपीट धीस 16 टाईम्स. सो नंबर ऑफ स्टिचेस विल बी 80.
आता हे कदाचित आपल्याला फ्लॅट असं सपाट दिसणारे नाही, थोडं वर खाली झाल्यासारखं वाटेल, पण आपल्याला ही पर्स करायची आणि ती पण अशी फोल्ड करून, त्यामुळे आपल्याला चालणार आहे तसाही थोडा आकार. आता आपण काय करू, एक सिंगल क्रोशे करा इथे, चेन वन, सिंगल क्रोशे वन इन द सेम स्टिच, दोन चेन, वन टू, स्किप टू स्टिचेस, सिंगल क्रोशे इन नेक्स्ट, अगेन चेन टू, स्किप टू स्टिचेस, सिंगल क्रोशे वन इन नेक्स्ट, रिपीट दिस 10 times. एक सिंगल क्रोशे, दोन चेन, दोन टाके सोडून पुन्हा सिंगल क्रोशे, दोन टाके सोडून सिंगल क्रोशे, परत दोन चेन, दोन टाके सोडा आणि पुन्हा सिंगल क्रोशे, असं 10 वेळा करून घ्या. आता यात आपल्याला 3-3 टाके लागत आहे एका लूपसाठी, म्हणजे 30 टाके गेले इकडे, मग 50 टाक्यात काय करायचं ते मी सांग. बघा, आपलं 10 वेळा करून झालं आहेत हे. ही चेन, 2 चेन स्पेस आली आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 वेळा झाली. आता हे 50 टाके उरले आहेत. आता याचं काय करायचं आहे आपल्याला, परत 2 चेन करा इथे, किंवा 1च चेन करा, ही धरू नये आपण. या टाक्यापासून 4 टाक्यांमध्ये 1 डबल क्रोशे करा, डबल क्रोशे 1 in 4 stitches, 1, 2, 3, 4, डबल क्रोशे 1 in 4 stitches, डबल क्रोशे 2 in next, पुढच्या टाक्यात 2 डबल क्रोशे, डबल क्रोशे 1, डबल क्रोशे 2 in the same stitch. असं 10 वेळा करावं लागेल. 5-5 चे गट केले आपण, 4 टाक्यात 1 डबल क्रोशे आणि 5व्यात 2, तर असं 10 वेळा केलं की हे 50 टाके संपतील. डबल क्रोशे 1 in 4 stitches, डबल क्रोशे 2 in next, रिपीट दिस 10 times. राऊंड पूर्ण झाला आहे आपला. 10 वेळा आपण प्रत्येक 4 टाक्यात 1 डबल क्रोशे आणि पुढच्या 2 असं केलं इथे, आणि 10 वेळा 2-2 चेनच्या स्पेस आणल्या आहेत. आता आपल्याला हर पुढच्या राऊंडला काय करायचं आहे, तर या पहिला जो सिंगल क्रोशे आहे त्या सिंगल क्रोशेवर 1 सिंगल क्रोशे करून घेऊ, आणि ही जी 2 चेनची स्पेस आहे याच्यात आपण काय करणार, 1 सिंगल क्रोशे, 1 हाफ डबल क्रोशे, 1 डबल क्रोशे, परत 1 डबल क्रोशे, 1 हाफ डबल क्रोशे आणि सिंगल क्रोशे 1. म्हणजे प्रत्येक 2 चेनच्या स्पेसमध्ये आपण 6 टाके केले, 1 सिंगल क्रोशे, 1/2 डबल क्रोशे, 2 डबल क्रोशे, पुन्हा 1/2 डबल क्रोशे आणि सिंगल क्रोशे. आता पुढच्या गॅपमध्ये पुन्हा तसंच, सिंगल क्रोशे 1, 1/2 डबल क्रोशे 1, डबल क्रोशे 2, डबल क्रोशे 1, डबल क्रोशे 2, अगेन 1/2 डबल क्रोशे, अँड लास्टली सिंगल क्रोशे इन द सेम स्पेस. एकाच 2 चेनच्या स्पेसमध्ये एवढं केलं आपण, तर असं 10 वेळा रिपीट करा. तर उरलेल्या अर्ध्या भागात आपल्याला 5 टाक्यांमध्ये 1 डबल क्रोशे आणि पुढच्या 2 असं 10 वेळा करायचं आहे, म्हणजे पूर्ण तो राऊंड कम्प्लीट होईल आणि आपल्याला फोल्ड करून त्याची पर्स बनवत. आपल्याला एक असं सेमी सर्कल करायचा आहे. पहा, हा झाला वरचा भाग पर्सचा. आता जो हा खालचा आतला भाग आहे हा आपल्याला करायचा आहे असा. तर त्यासाठी काय करायचं ते बघा. आता हे त्याचं कव्हर झालं, झाकण जसं आपण म्हणतो. आणि आता हे करणं, खालचा भाग करण्यासाठी एक राऊंड पूर्ण करायचा आहे आणि बाकीचे राऊंड मग पार्शल करायचे आहे. तर पहिला राऊंड फक्त 16 टाक्याचा पूर्ण करू. पर्सचा दुसरा भाग करण्यासाठी मॅजिक लूपमध्ये 16 डबल क्रोशे करून घ्या, मागच्याप्रमाणेच, डबल क्रोशे 16 in magic. आणखीन पहिला राऊंड झाल्यावर आपण काय करू, हे आता 16 टाके झाले आपले. आता यापैकी आपण फक्त 10 टाक्यांमध्ये विणत जाऊ, आणि विणायची पद्धत तीच, म्हणजे जसा दुसरा रो असतो प्रत्येक टाक्यात 2-2 डबल क्रोशे, तसेच करायचे आहेत, फक्त 10 टाक्यात करायचे. डबल क्रोशे 2 in 10 stitches, 1,
डबल क्रोशे 1, डबल क्रोशे 2 इन द सेम स्टिच. असे प्रत्येक टाक्यात दोन दोन डबल क्रोशे असं 10 वेळा 10 टाक्यात दोन दोन डबल क्रोशे केले आपण. आता हे जर ठेवून बघितलं तुम्ही तर बरोबर याच्याशी मॅच होतं. आता पुढचं आपल्याला राऊंड नाही करायचं आहे, रो वाईज करायचं आहे. त्यामुळे 3 चेन केल्या, टर्न केलं. आणि आता जसं आपण तिसरा राऊंड करतो की एका टाक्यात एक, पुढच्या टाक्यात 2, तर पहिला डबल क्रोशे झाला आहे आपला. दुसऱ्या टाक्यामध्ये 2 डबल क्रोशे करायचे. पुन्हा 10 टाके वाढतील आणि टाके होतील आपले 30. परत पुढच्या टाक्यात 1 आणि याच्या पुढच्या टाक्यात 2. असं 10 वेळा करा. डबल क्रोशे 1 इन 1 स्टिच, डबल क्रोशे 2 इन नेक्स्ट. आता परत 3 चेन करून टर्न करा. आणि पुढचा रो काय, तर 2 टाक्यात 1 1 डबल क्रोशे. हा पहिला झाला, तर दुसऱ्याही टाक्यात 1च डबल क्रोशे. राऊंड तेच आहे जे मागे केले होते ते, फक्त आता राऊंड न करता रो वाईज करायचं आहे, एवढाच फरक आहे. आणि पुढच्या टाक्यात 2 टाक्यात 1 1, पुढच्या टाक्यात 2. याच्या पुढचा राऊंड काय कराल, 3 टाक्यात 1 1, पुढच्यात 2. त्याच्या पुढचा राऊंड 4 टाक्यात 1 1, पुढच्यात 2. मग असं जर केलं तर बरोबर शेवटी 60 टाके येतील. आणि यातही हे शेवटचे आपले 60 डबल क्रोशे आहेत, म्हणजे मग आपल्या याच मापाचं होईल बरोबर, आपल्याला याला शिवता येईल. तर तेवढं मी 60 टाके होईपर्यंत करून घेते. हा राऊंड काय आहे, 2 टाक्यात 1 1 डबल क्रोशे, पुढच्यात 2. याच्या पुढचा 3 टाक्यात 1 1 डबल क्रोशे, पुढच्यात 2. मग 4 टाक्यात 1 1 डबल क्रोशे, पुढच्यात 2. आणि असं झालं की आपले हे टाके होतील 60. मग बरोबर आपलं याच्याशी मॅच होईल. तर एवढं करते मग दाखव. दुसरा भाग झाला आहे आपला. आता हे 60 टाके आहेत, तर हा दोरा कापून घ्या आणि पुढचं आपल्याला हे जोडायचं आहे. आपला हा दुसरा भाग करून झाला आहे. आणि हा जर तुम्ही इथे ठेवून बघितलात तर बरोबर याला तंतोतंत जुळतो. तर हेही 60 टाके आहेत आणि हेही 60 टाके आहेत. तर आपल्याला हे एकमेकांशी सिंगल क्रोशांनी शिवून घ्यायचे आहे. म्हणून मी तो गाठ मारलेला नाही आहे, टाका तसाच ठेवला आहे. दोघांची उलट बाजूवर ठेवायची आणि पहिल्या टाक्यापासून शिवायला सुरुवात करायची इथून. तर यातला जो पहिला डबल क्रोशे आहे हा सिंगल क्रोशे आहे. तर पहिला डबल क्रोशे हा आहे, तर हा याच्यात हा टाका आपण काढून घेऊ इकडे. 1 चेन करा आणि प्रत्येक टाक्यात 1 1 सिंगल क्रोशे करा. चेन 1, सिंगल क्रोशे 1 इन ईच स्टिच, सिंगल क्रोशे 1. असा प्रत्येक टाक्यात 1 1 सिंगल क्रोशे करा. सरळ बाजूनीच येणार आहे सिंगल क्रोशे, पण छान दिसतात सारखे केले की. दोन्हीकडचे दोन्ही धागे घ्यायचे. पहा, 4 धागे येतात एकूण याच्यावर आणि एक आधीचा, असे 5 धागे असतात. आणि मग सिंगल क्रोशे करतो आपण. असं दिसेल पूर्ण झाल्यावर. तर हे शिवण पूर्ण करून घ्या. बघा, जोडल्यावर आपलं इतकं सुंदर दिसत आहे. आता इथे आपण एक छोटासा बेल्ट करू. साधारण 60 चेन करा आणि प्रत्येक चेनमध्ये सिंगल क्रोशे, असा साधाच बेल्ट करू आपण. चेन 60 अँड सिंगल क्रोशे 1 इन ईच स्टिच. 60 म्हटलं मी तुम्हाला, पण 50ही पुरेशा वाटतात आहे. तर या प्रत्येक टाक्यात आता फक्त 1 सिंगल क्रोशे करा. लागल्यास 1-2 जास्त करा. हे आपल्या याच्यात काही हे नाही फारसं गणित, कुठलेही किती टाके घ्या, तुम्हाला जेवढा लांब बेल्ट हवा तेवढा. दुसऱ्या टाक्यापासून प्रत्येक टाक्यात सिंगल क्रोशे करा. आणि शेवटी हे टोक तिथे जोडून घ्या टॅपेस्ट्री नीडलनी. तर असं आपण हा बेल्ट पूर्ण स्लिप नॉट करून. तर ती कशी करायची मी दाखवते तुम्हाला. जरी कॉर्डनी स्लिप नॉट करून घ्या. आणि यातल्या हा जो आत्ता आपण बॉर्डर केली आहे ना, यातल्या पहिल्या टाक्यात आपण हा ही जरीची कॉर्ड काढून घेऊ. दोरा मागेच असू द्या. आता फक्त स्लिप स्टिच करत जायचे आहे. पुढच्या टाक्यात सुई काढली, दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला आणि तो टाका यातून पास केला. परत पुढच्या टाक्यात सुई घातली, दोऱ्याचा वेढा घेऊन टाका पास केला. तर अशी छान जरीची वेणीवेणी अशी दिसेल आपल्याला काठांनी.
बघायची. तर हे सगळं मी पूर्ण करून घेते. ही बॉर्डर त्या बेल्टची सिंगल क्रोशे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही पूर्ण झालेली आहे. बघा पर्स माझी अतिशय सुंदर दिसते आणि खूप सोपी आहे करायला. अगदी पटकन करून तुम्ही कोणालाही गिफ्ट देऊ शकता. मला वाटतं खूपच आवडलं असेल हे तुम्हाला करायला. नक्की करा आवडलं असेल तर, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना. चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.